नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल वरती लवर्स कट्टा। प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, ज्याद्वारे तुमच्यापर्यंत माझे नवीन लेटेस्ट व्हिडिओ पोहोचू शकतील। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या आवडती यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे लवर्स कट्टा। मित्रांनो, तुमच्या लाईफमध्ये लव लाईफमध्ये कोणतेही प्रॉब्लेम असो तुम्ही मला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कळवू शकता। स्क्रीनवरसुद्धा माझा नंबर तुम्हाला दिसेल, त्याही नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करून सांगू शकता तुमचे काही प्रॉब्लेम, तुमच्या लव स्टोरी असेल किंवा लव स्टोरीशी रिलेटेड प्रॉब्लेम असेल तुम्ही मला कळवू शकता। मित्रांनो, मागच्या एका व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये मला असं म्हणजे प्रश्न विचारला गेला की मुलं प्रेमात टाइमपास करतात हे कसं ओळखावं, अर्थात हा प्रश्न मुलीने विचारणार असणार आहे। साहजिक गोष्ट आहे मित्रांनो, ही गोष्ट सांगणं तसं खूप कठीण आहे। मुलगा असो अथवा मुलगी, प्रेमात टाइमपास ते कसं करतात हे ओळखणं एवढं शक्य नाही, साधं सोपी गोष्ट नाही। कारण का, प्रेम हे आंधळं असतं असं म्हणतात। विचार करा, मी कोणताही वे तुम्हाला सांगेन की कसं ओळखावं प्रेमात ते टाइमपास करतात वगैरे, पण तुमचं त्याच्यावर एवढं गाढं प्रेम असतं की जर तो मुलगा खरोखरच वाईट असेल, अर्थात किंवा ती मुलगी खरोखरच वाईट असेल, तुमच्या घरचे सांगताना सुद्धा तुम्हाला पटत नाही, तर मी सांगितल्यानंतर तुम्हाला कितपत पटेल ही सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो। त्यामुळे माझ्या बोलण्याचा एवढा विचार न करता तुम्ही तुमच्या पार्टनरवर किती विश्वास ठेवता आणि तुमचा पार्टनर तुमच्यासोबत वागताना कसा वागतो, या बारीक सारीक गोष्टी तुमच्या पटकन लक्षात यायला चालू होतील। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर डोक्यात विचारत घ्यायची झाली तर एकच आहे मित्रांनो, जर तुमचा पार्टनर, मी काही गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख करू शकत नाही यूट्यूबवर पॉलिसीजमुळे यूट्यूबच्या, तर प्लीज त्या तुम्ही समजून घ्या। फिजिकल रिलेशनसाठी कोणता मुलगा जर तुम्हाला फोर्स करत असेल किंवा ते के नसल्यामुळं जर तो तुमच्यापासून लांब जात असेल तर त्या प्रेमाला अर्थ नाही आहे, तो खरोखरच एक प्रकारचा टाइमपास असू शकतो। कदाचित तो खरोखरच एक प्रकारचा टाइमपास असू शकतो, माझ्यामध्ये तो 98% हा टाइमपासच असू शकतो। कारण मला असं वाटत नाही की रिलेशनमध्ये किंवा लव लाईफमध्ये फिजिकल रिलेशन इम्पॉर्टंट आहे। जर त्या मुलाला फक्त तुमचा सहवास म्हणजे तुमचं सोबत राहणंच हे जास्त इम्पॉर्टंट असेल तर तो खऱ्या अर्थाने तुमच्यावर खरोखर प्रेम करतो असा अर्थ आहे। ज्यावेळी तुम्ही खरोखर दोघंही एकमेकांच्या मनाने एकत्र याल त्यावेळी त्या प्रेमाला खऱ्या अर्थाने प्रेम असं म्हणता येईल। अन्यथा समोरचा मुलगा तुम्हाला त्या गोष्टीबद्दल फोर्स करत असेल किंवा कंपॅरिझन करत असेल याच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल, दोन गोष्टीबद्दल कोणतेही तुमचं इतरांशी कंपॅरिझन करत असेल, बऱ्याच वेळा अशी मुलं चेष्टा करतात मुलींसोबत, कारण असंच उगं आपल्या गर्लफ्रेंडला चिडवावं किंवा प्रियसीला चिडवा असं प्रत्येकाला वाटत असतं, त्यामुळे चेष्टेवर ह्या बऱ्याच गोष्टी चालत असतात। त्यामुळे या गोष्टी मनावर घेण्यासारखं तर अजिबात नाही। बऱ्याच लव्ह स्टोरीमध्ये मित्रांनो काय घडत असतं की तो समोरच्या आपल्या पार्टनरला छोट्या छोट्या गोष्टीहून वाईट वाटत असतं, ही गोष्ट घडली त्याला खूप वाईट वाटतं, याचं कारण पण तसंच आहे मित्रांनो, कारण त्याचं तुमच्यावर तेवढं प्रेम असतं म्हणून त्याला तुमच्यासोबत घडलेल्या बारीक सारीक गोष्टीसुद्धा वाईट वाटत असतं। मित्रांनो, मुलं प्रेमात टाइमपास कसं करतात हे सांगणं थोडंफार जरी अवघड असलं तरी मी फक्त एवढंच सांगेन की विचार करायला शिका एकमेकांचा आणि सोबत राहा। मी असं म्हणत नाही की सगळेच मुलं टाइमपास करतात, बऱ्यापैकी मॅक्झिमम मुलं ही खूप चांगली असतात, मुलीही खूप चांगल्या असतात, काही कारणास्तव त्यांच्यासोबत तसं घडत असतं, याचा अर्थ असा नाही की ते टाइमपास करत असतात। मित्रांनो, जे काही घडत असतं तुमच्या लाईफमध्ये ते चांगल्यासाठीच घडत असतं। भले तुमचा बॉयफ्रेंड तुम्हाला सोडून जाऊ दे, भले तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला सोडून जाऊ दे, तुम्ही किती तुमचं प्रत्येकाचं असं मत असतं की मी तिच्यावर एवढं प्रेम केलं आणि मग तिनं असं का केलं, मी त्याच्यावर एवढं प्रेम केलं आणि मग त्यानं असं का केलं। मित्रांनो, बऱ्याच वेळा काय घडत असतं की त्या गोष्टी ह्या देवानं लिहिलेल्या असतात, तो मुलगा सोडून जाऊन तुमच्या आयुष्यात त्याच्यापेक्षाही चांगला मुलगा आणि त्याच्यापेक्षाही चांगली मुलगी येणार असेल, त्याच्यापेक्षाही जास्त प्रेम करणारा आणि तिच्यापेक्षाही जास्त प्रेम करणारी कदाचित येणार असेल, त्यामुळे ती सोडून गेली असेल। त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा एवढा अजिबात विचार करू नका। मुलं प्रेमात टाइमपास करतात हा प्रश्न खूप छान आहे, पण याच्याविषयी बोलणं खूप अवघड आहे। मी माझ्या परीने मला जेवढं सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला आहे, पण माझं असं मत आहे की सगळेच मुलं प्रेमात टाइमपास करतात असं नाही। आपला पार्टनर जर आपल्याला वेळ देत असेल, आपला पार्टनर आपल्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टींचा विचार करत असेल, जेव्हा एखादा बॉयफ्रेंड किंवा एखादी गर्लफ्रेंड तुमच्यासमोर रडते ना, तेव्हा तिच्या डोळ्यातून पाणी येतं ना, त्यावेळी समजायचं त्यावेळी त्याच्या प्रेमावर शंका घेण्यासारखं कोणतंच कारण नसतं। कारण व्यक्ती त्याच व्यक्तीसमोर रडते जिच्यावर आपलं खूप प्रेम असतं, एक तर आई वडील आणि दुसरे मित्र आणि तिसरी आपली गर्लफ्रेंड, या तिन्हीपैकी तो सगळ्यात जास्त भावना कोणासमोर व्यक्त करतो हेही जास्त इम्पॉर्टंट आहे। मी फक्त मुलींना आणि मुलांना एवढंच सांगू इच्छितो, एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा ज्यावेळी तुमच्या समोर येऊन रडत असतो आणि पण आपल्या फॅमिलीसमोर रडत नाही, याचा अर्थ सहजरित्या असा आहे की त्याचं तुमच्यावर किती प्रेम आहे, त्याचा तुमच्यावर किती विश्वास आहे। फक्त मी एवढंच सांगतो, कधी कोणासोबत टाइमपास करू नका, कधी कोणाचा यूज करू नका। आयुष्य खूप सुंदर आहे, जगायला शिका,
जगवायला शिका आणि आनंदात राहा. मित्रांनो, तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा जशा गोष्टी घेऊन भेटेन नक्कीच आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे लवर्स कट्टा. काही लो प्रॉब्लेम असू देत खाली कमेंट करा किंवा माझ्या नंबरवर SMS करू शकता. तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच गोष्टी घेऊन आपल्या आवडत्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे लवर्स कट्टा. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू.